मीटिंग सुरू करताना आता दोन महत्वाचे विषय आपल्याकडे हे आपल्या बॉडी आणि मेंबरच्या संदर्भात आहेत. म्हणजे एक तर आपल्याकडे जे पुणे महानगरपालिकेतून प्रसिद्ध मेंबर बॉडीने दिलेले प्रसिद्ध नाही मेंबर बॉडीने हे करून दिलेले शंकरजी पवार यांचा राजीनामा आपल्याकडे ऑलरेडी फॉरवर्ड केलेला आहे. राजीनामा आपल्याकडे शुक्रवारी प्राप्त झालेला होता. शुक्रवारी प्राप्त झाल्यानंतर त्यांचा तो राजीनामा इथं झाला. हे कोणतं आल्यानंतर आम्ही तो स्वीकारून तो यांच्याकडे पाठवलेला आहे. आता कोणाकडे सोमवारी महापालिका आयुक्तांनी नगर सचिवांच्याकडे पुढील कारवाई करण्याकरता त्यांनी डायरेक्ट तुमच्याकडे देणं अपेक्षित आहे का आता केलेली प्रोसिजर योग्य नाही? काय होतं, राजीनामा त्यांनी ईमेल पाठवा पत्र नाही ते नाही. मुद्दा माझा तोच होता की आता आमच्याकडनं तुमच्याकडे आला, त्यांनी सीएमडीना राजीनामा देणं अपेक्षित आहे की महापौरांना देणं अपेक्षित? त्यांनी तो बोर्ड ऑफ डायरेक्टरला देणं अपेक्षित. हा मग बोर्ड ऑफ म्हणजे मग आता आपण जे केलं त्याच्यापेक्षा त्यांनी आता पुन्हा तुमच्याकडे द्यावं लागेल. हो, आता मग तो राजीनामा त्यांचा आहे का नाही तो बघायला लागेल आपल्याला. तेच म्हणतो, म्हणजे त्याचा उपयोग नाही झालेला, आपल्याला नव्याने हे करावं लागेल. मग तो राजीनामा आपल्याला मागे घ्यावा लागेल त्यांनी तो दिलेला असेल तो. हा नाही, मग तेच सांगतो, मला तुम्ही तेच सांगा आम्हाला अधिकृत की तुमच्याकडं बोर्ड ऑफ डायरेक्टरकडे इथं तुमच्याकडे म्हणजे ऍज अ चेअरमन म्हणून तुमच्याकडे देणं अपेक्षित आहे का महापौर म्हणून त्यांनी माझ्याकडे दिलेला त्यातला कायदेशीर काय सांगतो काय कंपनी अनुषंगाने मुद्दा काय असतो? हा, की कंपनीमध्ये दोन मुद्दे आहेत. आता हे डायरेक्टर आम्ही कंपनीचे ऍज अ डायरेक्टर म्हणून, पण हे आले तर मुख्य सभेच्या मार्फत आले. तर मग त्यांनी मुख्य सभेच्या मार्फत आल्यामुळे महापौरांना देणं राजीनामा अपेक्षित आहे की ऍज अ बोर्ड डायरेक्टर म्हणून तुमच्याकडे देणं अपेक्षित आहे? म्हणजे त्याची प्रक्रिया करण्यात काय अर्थच नाही तुम्ही जी आता केली ती, त्यामुळे नव्याने त्यांनी इथे द्यावं लागेल. त्यांनी मला महापौरांना नाही, त्यांनी शहराध्यक्षांना दिला, शहराध्यक्षांनी मला दिला, त्यामुळे ती प्रक्रिया नाही होऊ शकत. बरोबर आहे का प्रक्रिया? सांगा ना आपण. आपल्याला बोर्डाकडे दिलाय की नाही दिलाय सांगा ना. फक्त ते बरोबर आहे की नाही बरोबर आहे? सर नाही दिलेलं आहे, त्यामुळे आपण त्यांना ऍड्रेस करून सांगितलं. नाही दिलेलं आहे म्हणजे ते बरोबर नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे त्याचा आता काही विषय येत नाही. तेव्हा त्यांचा जेव्हा राजीनामा इथे येईल त्याच्यानंतर पुढचा विषय नोटिंग मध्ये करून घ्या. दाखलवालेला विषय ना, त्यांचा जो राजीनामा असा असा आलेला आहे बोर्डाच्या समोर आपण ठेवलेला आहे. बोर्डाने आज काय करायचं? कारण झाली चर्चा, आता आज निर्णय त्यांनी बोर्डाकडे राजीनामा देणार. ओके, इंटरव्ह्यू चाललेले विषय दाखवा. याला जोडलेत काय त्या वेळ आलेले? विचाराधीन साधन साधन आलेला होता, तसंच त्यांनी प्रोसिजर दिली राजीनामा बोर्डाचा दाखल न केल्यामुळे प्रशासक केल्यामुळे तो त्यांचा जो राजीनामा तो स्वीकार करण्यात आलेला नाही. त्यांना द्यायचा असेल तर त्यांनी बोर्डाकडे द्यावा. बोर्डाकडे द्यावा.